अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मोईखेडा दिगर गावातील श्री संत नरहरी महाराजांच्या मंदिरात ऋषी पंचमी निमित्त सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा यात्रा उत्साहात पार पडली। भाविकांची इच्छित मनोकामना श्री संत नरहरी महाराजांच्या दर्शनाने पूर्ण होत असल्याने येथे हजारो भाविकांनी नवस फेडण्यासाठी गर्दी केली होती। ज्या भाविकांची मनोकामना पूर्ण होते असे भाविक या मंदिराला घंटादान करण्याची प्रथा आहे, त्यामुळे मनोकामना पूर्ण झालेले भाविक या मंदिराला घंटादान करताना दिसून येत होते। मोईखेडा दिगर या ठिकाणी नरहरी महाराजांचं पुरातन असं मंदिर असून दरवर्षी ऋषीपंचमीच्या दिवशी या ठिकाणी यात्राही भरत असते। आपल्यासोबत या ठिकाणी आज मोईखेडा दिगर येथील उपसरपंच संतोष चौधरी उपस्थित आहे, आपण त्यांच्याकडून या ठिकाणाबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया। मी या गावचा उपसरपंच संतोष आनंदा चौधरी उर्फ मंत्री। आमच्या गावात सालाबाद प्रमाणे तीर्थक्षेत्र संत नरहरी महाराज यांची सालाबाद प्रमाणे यात्रा भरते। मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की आलेले सर्व दुःख सुखात सहभाग होऊन परत जाता आनंदात। त्यांनी दिलेले हे घंटेदान आहे सर्व या मंदिराला एक एक पै पंत आमदार खासदाराची नसून सर्व गावकऱ्याची आणि भक्तांची आहे। सालाबादप्रमाणे या गावात यात्रा भरते। जेबीएन महाराष्ट्राने मी आभार मानतो। त्याचबरोबर येथील पोलीस पाटील संतोष मंडावरे या ठिकाणी उपस्थित आहे, पण त्यांच्याकडून देखील याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया। प्रथमत आम्ही जेबीएन महाराष्ट्राचे आभार मानतो की त्यांनी आमच्या यात्रे निमित्त येऊन आमच्या मंदिरासाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिलं प्रसिद्धीसाठी आणि लोकांना त्याची ओळख व्हावी यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिलं म्हणून आभार मानतो। तसेच आलेल्या सर्व भावी भक्तांना मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांच्यासाठी वेलकम करतो। दरवर्षी ऋषीपंचमीनिमित्त आमच्या इथं नरहरी महाराज यांची यात्रा भरते। लोक येतात दर्शनासाठी, नवस वगैरे असले तर नवस देतात। जेबीएन महाराष्ट्रामध्ये इथे आल्याबद्दल धन्यवाद। आणि सालाबादाप्रमाणे इथे सुद्धा आमच्या इथे ऋषीपंचमीनिमित्त यात्रा भरते। तसेच यात्रेनिमित्त आलेले सर्व भाविक इथे गुणगोविंदाने आनंदाने आणि सुखसमृद्धी देतात आणि ज्यांना काही असे अडचणी असतात ते इथे येऊन अडचणी त्यांच्या सॉल्व होतात आणि ज्यांच्या अडचणी सॉल्व होऊन ते काही दानपेटीमध्ये दान करतात, पैसे किंवा घंटी वगैरे वगैरे काहीतरी दान करून ते आपली अपेक्षा इथं हे करतात आणि सुखसमृद्धाने घरी जातात। या ठिकाणी आज मोईखेडा दिगरचे सरपंच दिनकर चौधरी उपस्थित आहे, पण त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेऊया। हॅलो, मी महाराष्ट्र लोक आयबीएन मार्फत बोलतो आहे। आमच्या नारायणी बाबाचं काही अंशन परंपरापासून हे देवाचं उज्ज्वल नाव झालं आहे। ती घंटे पुरावे आहे, किती पेशंट चांगले होता काय होता हे आम्ही काही एवढं जास्त सांगू शकत नाही। पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पोलीस पाटील, गावकरी मंडळी आणि सरपंच या सर्वेच्या सहकार्याने एका दीड तासामध्ये दारू बंदी झाली आमच्या गावातली। हे सर्वात बाबाचे उपकार आमच्या गावावर सर्वात महत्त्वाचे हे जास्त आहे, याचे आम्ही सर्व महाराष्ट्र लोक आयबीएनचे दिलगीर आहे। माधुराव प्रकाश काळे, ग्रामपंचायत मोईखेडा दिगर। आमच्या इथे पूर्वीपासून म्हणजे आम्हाला बी समजत नाही आहे, याच्यापासून पूर्वीपासून हे परंपरा चालू आहे यात्रेची आणि आमच्या बाबाच्या कृपेने आमच्या गावात कोणतंच दुःख कोणतं संकट वगैरे काही येत नाही। आम्ही दर वर्षी 4-5 लाखाचा व्यवहार करून खर्च करून करतो। सामाजिक कार्यकर्ते शकुर शेख या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित आहेत, ते आपल्याला या ठिकाणाची माहिती देणार आहेत। सर्वात प्रथम मी जेबीएनचा आभार मानतो की ते आमच्या गाव मोईखेडा दिगर येथे येऊन या कार्यक्रमानिमित्त ही बातमी बाहेर देण्यासाठी इथे हजर झालेले आहेत। आणि विशेष म्हणजे मोईखेडा दिगर येथील ही आमच्या गावात ऋषीपंचमीनिमित्त जी यात्राचं आयोजन केलं जातं गावकरी मंडळीतर्फे लोकसहभागातून,
इथे तमाशाचं आयोजन असतं आणि परत पंचक्रोशीतून विदर्भ मराठवाडा अनेक ठिकाणून बरेच मंडळी इथे येतात. एक दिवसासाठी यात्रेचं नियोजन असतं. त्यासाठी सर्व ठिकाणून आलेले यात्रेकरू भाविक भक्तांचं माझ्याकडनं हार्दिक त्यांना मी आल्याबद्दल त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो. तर आपल्याला या ठिकाणाबद्दलची माहिती येथील सरपंच उपसरपंच तसेच पोलीस पाटील यांनी दिलेली आहे आणि त्यांचे असं म्हणणं आहे की या ठिकाणी असणारे हे संत नरहरी महाराजांचे मंदिर हे पुरातन असून या ठिकाणी लोक भरपूर असे भक्त या ठिकाणी येत असतात. ऋषी पंचमीच्या निमित्ताने या ठिकाणी यात्राही भरली जाते व या ठिकाणी यात्राही भरली जाते व त्याचप्रमाणे या ठिकाणी जे मंदिर आहे ते फार पुरातन काळातील असून येथे कोणताही नवस कबूल केल्यावर तो पूर्ण होतो अशी या मंदिराची मान्यता आहे व नवस कबूल झाल्यानंतर भक्त या ठिकाणी ह्या मंदिराला एक घंटा हा चढवत असतात. व त्याचबरोबर आपण बघू शकतो की यात्रेनिमित्त फार मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. कॅमेरामन विकास इंगळेसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.